स्टँडवर तरुण तरुणींची ओळख झाली, पण हीच ओळख रूमवरने तिच्या सोबत शरीर संबंध ठेवले. 11 महिने हेच चालू होतं आणि एक दिवस तो असा उभा राहिला की घडला काय पहा. एक दिवस आरोपीने त्याच्या मित्राच्या घरी बोलावलं आणि प्रेम व्यक्त करू लागला. लग्न करण्यासाठी तयार असल्याचं सांगत त्याने तिला विश्वासात घेतलं. एकांताचा फायदा घेत शरीर संबंध ठेवले. पीडितीने त्याच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला होता. त्यानंतर जवळपास दोघे लिव्ह इन मध्ये राहिल्यानंतर त्याने अनेक वेळा तिच्यासोबत शरीर संबंध ठेवत आपली हवस पूर्ण केली. दोघे भाण्याने खोली घेऊन राहत होते. प्रेमात आंधळी झालेली 20 वर्षीय पीडित आपलं घर सोडून आली होती. दोघे पती पत्नी सारखे राहिले. मात्र पीडित जेव्हाही लग्नाबाबत बोलायची तेव्हा तो बोलणं बंद करायचा. काही दिवसांनी आरोपीची एंगेजमेंट होणार होती. या संदर्भात पीडितेला माहिती झाल्यावर तिने लग्नासाठी दबाव टाकला. मात्र अनिकेतने तेव्हा त्याचं खरं रूप दाखवलं. एंगेजमेंट तुटली तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकीच त्याने दिली. त्यानंतर पीडितेने पोलीस स्टेशन गाठलं आणि फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली.